रायगड जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गात 325 किलोमीटरने वाढ झाली असून गेल्या 7 वर्षात रायगड जिल्ह्यात 10,000 कोटी रुपयांची कामे मंजूर झाली असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी पनवेलमध्ये झालेल्या कार्यक्रमात दिली. देशाला सुखदायी आणि समृद्ध तसेच जगातील एक नंबरची आर्थिक व्यवस्था बनविणे हेच सरकारचे उद्देश असल्याचेही नितीन गडकरी यांनी यावेळी अधोरेखित केले. केंद्र सरकार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या धोरणात्मक निर्णयामुळे पनवेल उरण आणि खालापूर तालुक्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाच्या ठरणाऱ्या महत्त्वाकांक्षी JNPT बंदर जोड रस्ता प्रकल्पाचा लोकार्पण, कळंबोली जंक्शन विस्तारीकरण आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पूर्वेकडील प्रवेशद्वाराचे भूमिपूजन नामदार नितीन गडकरी यांच्या हस्ते रविवारी झाले. त्याचबरोबर त्यांनी उरण JNPT चौक या नवीन महामार्गाची घोषणाही या कार्यक्रमात करत महाराष्ट्राच्या विकासासाठी आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलत महाराष्ट्राच्या विकासाला अधिक चालना दिली आहे. वर्षानुवर्ष बिकट अवस्था असलेल्या JNPT उरण ते पनवेल मार्गामुळे उरण आणि पनवेल तालुक्याच्या विकासामध्ये बाधा येत होती. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या आशीर्वादाने आणि भारतीय जनता पार्टीचे पनवेल विधानसभेचे आमदार प्रशांत ठाकूर आणि विधानसभेचे आमदार महेश वालदी यांच्या अथक प्रयत्नांनी पनवेल आणि उरण तालुक्यातल्या जनतेला उत्कृष्ट आणि जागतिक दर्जाचा 3,500 कोटींचा रस्ता मिळाला. 2014 देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन झाले होते. या रस्त्याचे काम पूर्ण होऊन त्यांचे लोकार्पण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते संपन्न झाले. या महामार्गामुळे नागरिकांचा JNPT उरण ते पनवेल मुंबई असा प्रवास सुखकर आणि जलद झाला असून सोबतच अपघातांचे प्रमाण देखील कमी झाले. तसेच व्यापार वृद्धिंगत होऊन विकासाला खऱ्या अर्थाने गती मिळाली आहे. कळंबोली येथील जंक्शनच्या वाहतूक कोंडीतून प्रवाशांची सुटका व्हावी यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विशेष प्रयत्नांनी कळंबोली जंक्शन विस्तारीकरण प्रकल्प कळंबोली कामोठे आणि पनवेल वासियांना मिळाला आहे. मुंबई ठाणे कल्याण डोंबिवली ते पनवेल उरण JNPT जाणाऱ्या महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची रहदारी असते. पनवेल उरण ते मुंबई ठाणेकडून ही वाहतूक JNPT ये जा होत असताना अवजड कंटेनर प्रवासी वाहतूक कळंबोली MGM सर्कल येथून मार्गक्रमण करीत असते. त्यामुळे कळंबोली सर्कल हे ठिकाण रहदारीचे आणि महत्त्वाचे जंक्शन आहे. या सर्व ठिकाणी स्थलांतरित किंवा कंटेनर वाहतूक 24 तास चालू आहे आणि या कारणास्तव वाहतूक कोंडीची समस्या नेहमीच कळंबोली MGM जंक्शन परिसरात भेडसावते आणि कधी कधी तासनतास ट्रॅफिक जाम होतो ज्यामुळे मोठ्या प्रमाणात इंधन आणि वेळ वाया जाते. त्यामुळे वाहतूक कोंडीतून पनवेलकरांची मुक्तता करण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना विनंती केली होती व त्या संदर्भात पाठपुरावा केला होता. त्या अनुषंगाने 800 कोटींचा कळंबोली जंक्शन विस्तारीकरण होणार असून त्यांचे भूमिपूजन नामदार नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. सोबतच नवी मुंबई विमानतळाचे पूर्व प्रवेशद्वार या 400 कोटींच्या प्रकल्पाचे भूमिपूजन सुद्धा या सोहळ्यात पार पडले. उरण JNPT चौक या नवीन प्रकल्पामधून JNPT आणि NHI कडून 3,000 कोटी रुपये किमतीचा हा रस्ता रायगड जिल्हा आणि उरण मतदारसंघातील नागरिकांना महत्त्वपूर्ण अनोखी भेट आहे. JNPTतून बोरखार, चिरनेर, आपटा, गुळसुंदा, मोहपाडा, रसायनी ते चौकपर्यंत 8 पदरी होणाऱ्या रस्त्यामुळे रहिवाशांना एअरपोर्ट अगदी जवळ येणार आहे. त्यामुळे रसायनी पाताळगंगा औद्योगिक क्षेत्राला सुद्धा चालना मिळणार आहे. तसेच बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होणार आहेत. जवळच मुंबईचा लखलघाट असताना सुद्धा हा सर्व परिसर विकासापासून दूर होता. या होणाऱ्या रस्त्यामुळे ती अडचण दूर होणार असून या 8 पदरी रस्त्याची घोषणा सुद्धा नामदार नितीन गडकरी यांनी यावेळी केली. या एकूण प्रकल्पामुळे पनवेल उरण आणि खालापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात विकास होणार आहे आणि त्याचा फायदा मोठ्या प्रमाणात नागरिकांना होणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ चिंचपाडा गाव येथे नामदार नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या समारंभास माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, पालकमंत्री अदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे, खासदार श्रीरंग बारणे, माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार मंदा म्हात्रे, महापौर डॉक्टर कविता चौतमोल, माजी आमदार देवेंद्र साठम, पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, उद्योजक जयम म्हात्रे, भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, JNPT पोर्ट रोड कळंबोली जंक्शन विस्तारीकरण JNPTचे डेप्युटी चेअरमन
उमेश वाघ, नवी मुंबई विभाग अदानी पोर्टचे व्ही के शर्मा, अश्विन मुदकल, प्रशांत फेगडे यांच्यासह स्थानिक स्वराज्य संस्थेचे लोकप्रतिनिधी, अधिकारी, स्थानिक भूमिपुत्र आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नामदार नितीन गडकरी यांनी भाषणाच्या सुरुवातीला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आपले जवळचे मित्र आहेत असे आवर्जून नमूद केले. तसेच जेएनपीटी पोर्ट रोड, कळंबोली जंक्शन विस्तारीकरण, त्याचबरोबर जेएनपीटी ते चौक, आठ पदरी होणाऱ्या रस्त्याच्या महत्त्वपूर्ण कामासाठी आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांच्या पाठपुराव्यातून होत असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. विशेषतः आजचा हा जो रस्ता आहे पनवेलपासून जेएनपीटी पोर्टला जाणारा, हा स्टेट ऑफ आर्ट असा रस्ता आहे. या रस्त्यावर ज्या कॉन्ट्रॅक्टरनी काम केलेलं आहे, ज्या अधिकाऱ्यांनी काम केलेलं आहे, त्या सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना खूप शुभेच्छा देतो. खरं म्हणजे अविस्मरणीय असं आहे. जुन्या काळामध्ये मला बघण्याची संधी मिळाली आणि त्या तुलनेमध्ये आजचं काम म्हणजे खरोखर आमचे वाघसाहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, जेएनपीटीचे चेअरमन, त्यांनी आत्ताच मला सांगितलं की जेएनपीटीमध्ये यावर्षी रेकॉर्ड ब्रेक कंटेनरचं ट्रान्सपोर्ट, एवढा रेकॉर्ड कंटेनर आलेला आहे, एवढी उलाढाल झाली. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जगातलं तिसऱ्या नंबरचं कंटेनर पोर्ट म्हणजे जेएनपीटी आहे. आणि त्यामुळे आज या पोर्टवर रेल्वे लाईन पाहिजे, एक्स्ट्रा रस्ते पाहिजे, आणि त्यामुळे आज या सगळ्या रस्त्यामुळे बराचसा जो ट्रॅफिक जाम आहे, प्रदूषण आहे, ते कमी होणार आहे. याबद्दल मी निश्चितपणे आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो. आणि त्या कामाची किंमत महेशजी 3000 नाही 3500 कोटी झाली आहे. आणि त्यामुळे हे काम आज जवळपास पूर्ण झालेलं आहे. यामध्ये जेएनपीटीचेही सहकार्य आहे, सिडकोचेही सहकार्य आहे, राष्ट्रीय महामार्गाचेही सहकार्य आहे. आणि त्यामुळे तिघांच्याही अधिकाऱ्यांना आणि महाराष्ट्र सरकारचं लँड एक्विशनचं काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनाही पण मी मनापासून धन्यवाद देतो. विशेष रूपाने मला पनवेलच्या जनतेला धन्यवाद द्यायचे आहेत, कारण कळंबोळी जंक्शन हे माझ्या चुकीमुळे मला नेहमी याचं फिलिंग व्हायचं की मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेची जेव्हा सुरुवात झाली तेव्हा हे जंक्शन इम्प्रूव्ह केलं पाहिजे असा आग्रह होता. पण त्या काळी महाराष्ट्र सरकारमध्ये पैशाची पण अडचण होती, जशी आज आहे तशी तेव्हाही होती. आणि त्यामुळे या रस्त्याचं काम करत असताना याकरता बराच खर्च झाला असल्यामुळे मला माहिती आहे की पनवेलमध्ये किती प्रदूषणाचा त्रास आहे. मी जेव्हा मंत्री होतो 1995 आहे तेव्हाच गाडीची काच खाली केली तर असा जीव घाबरायचा, इतकं मोठं प्रदूषण होतं. आणि त्यामुळे प्रशांत ठाकूर जेव्हा माझ्याकडे मागणी करून आले आणि मीटिंग झाली तेव्हा मी अधिकाऱ्यांना सांगितलं की इंटरनॅशनल कन्सल्टंट कडून याचं डिझाईन तयार करा, कारण या रस्त्यावर भयंकर ट्रॅफिक जाम आहे. आणि आता दिल्ली मुंबई एक्सप्रेस हायवे जाणार आहे, ट्रॅफिक वाढेल, 1,85,000 PCU ट्रॅफिक आहे. आणि त्यामुळे पनवेलचं जे जंक्शन आहे ते प्रशांत ठाकूर यांना मी त्यावेळी मीटिंगमध्ये सांगितलं की याचं डिझाईन चांगलं झालं पाहिजे. 4 लेनचा ब्रिज आहे, म्हणजे खाली रस्ता, वरती एक पूल, त्याच्यावरती एक पूल, त्याच्यावरती एक पूल, त्याच्यावरती एक पूल. आणि म्हणून हे अतिशय चांगल्या प्रकारचं जंक्शन जे आहे, याच्या एकाच जंक्शनवर 1,200 कोटी रुपये खर्च होणार आहे. आणि सिडकोच्या तर्फे देखील त्याला सहकार्य मिळालेला आहे आणि त्यावेळी नक्की हे जंक्शन पूर्ण होईल. साहेब, आज आपण जो लोकार्पण सोहळा केला तो आपण स्वतः पाहावत हीच आमची इच्छा होती. आणि म्हणून आपलं हेलिकॉप्टर जेएनपीटी जवळ लँड करून आपण हा पूर्ण रस्ता बघितला. या पूर्वीची परिस्थिती काय होती आणि आज परिस्थिती काय? साहेब, या इथे आलेल्या प्रत्येकाने आपल्या जवळचा एक माणूस या रस्त्यावर ऍक्सिडेंट मध्ये घालवलेला आहे. आणि त्याच्यामुळे 16 ऑगस्ट 2014 ला नरेंद्र मोदी साहेब पहिल्यांदा जेव्हा आले कोर्टमध्ये तेव्हा तुम्ही या रस्त्याचं भूमिपूजन केलं आणि आज तुम्ही लोकार्पण करताय. हाही आमच्या उरण पनवेल वासियांकरता एक दुग्ध शर्करा योग आहे. साहेब, आठ पदरी रोड अधिक सर्व्हिस रोड, आठ पदरी रस्ता अधिक सर्व्हिस रोड हे आमचं स्वप्न होतं. अनेक आंदोलनं या ठिकाणी झाली पण कोणी लक्ष दिले नव्हते, तुम्ही दिलं आणि तुम्ही प्रत्यक्षात उतरवलं. आणि आज हा रस्ता उरणहून पनवेलला यायचं असेल, उरणहून वाशीला जायचं असेल तर 20-25 मिनिटांमध्ये आज आम्ही पोहोचतोय. हा एक आगळा आणि वेगळा आनंद आहे. त्याच्यामुळे आज ही उरण पनवेलची जनता एवढ्या आनंदाने साहेब तुमचं स्वागत करण्याकरता उपस्थित आहे. यानंतर साहेब आपण आता पोर्ट पासून ते
चौक पर्यंत असा जो नवीन रस्त्याची आज तुम्ही भारतमालामध्ये तो इन्क्लूड केला, जेएनपीटीने आपल्याला विनंती केली, जेएनपीटीचे चेअरमन सन्माननीय वाघसाहेब, डेप्युटी चेअरमन साहेब इथे आहेत, या सर्वांची इच्छा होती की हा जो ट्रॅफिक आहे तो पंजाब वेअरहाऊस पासून ते सरळ बोरखार साहेब हे बोरखार गाव जेएनपीटी पासून फक्त पंजाब पासून 300 मीटरवर आहे, परंतु दोन खाड्या असल्यामुळे त्या ठिकाणी जायचं असेल तर पाऊण तास लागत होता, साधारण 20 किलोमीटर जावं लागत होतं, पण त्या रस्त्यांना मुंबईचा लखलखाट दिसत होता, पण जायचं असेल तर पाऊण तास लागत होता, पण आज आपण जो नवीन अलाइनमेंट करतोय ती बोरखार चिरनेर चिरनेरच्या डोंगरांमधून पहिल्या आपट्या फाट्यावर म्हणजे खारपाटा टोल नाक्यावर तो बॉम्बे गोव्याला क्रॉस होणार, बॉम्बे गोव्यानंतर एक्सप्रेस हायवेला क्रॉस होणार, त्याच्यानंतर दुबगाव मार्गे चौकला पोहोचणार, त्याच्यामुळे पोर्टचा फायदा त्या भागातल्या लोकांना होईल, पाताळगंगा इंडस्ट्रियल एरियाचा फायदा पोर्टला होणार आहे, दळणवळण प्रचंड प्रमाणामध्ये वाढेल, आणि जो आपटा गुलसुंदा हा माझा भाग या मतदारसंघातला जो मागे राहिलेला तो प्रगत होण्याकरता निश्चित या रस्त्याने त्याचा उपयोग होणार आहे, आणि साहेब आम्ही 10 लाखाचं 20 लाखाचं काम आणलं तर आम्हाला फार आनंद होतो, आज तुम्ही साहेब या मतदारसंघाकरता 3000 कोटी रुपये दिलेत, त्याच्यामुळे ही जनता आणि हा पूर्ण भाग दुर्लक्षित राहिलेला आमच्या पूर्ण जगाच्या मॅपवर येणार आहे, त्याच्यामुळे हा आनंद वेगळाच आहे, 3000 कोटी रुपयाचा रस्ता मिळणं हे आमच्या आयुष्यातलं जो पण राजकीय क्षेत्रामध्ये असलेल्या माणसाच्या आयुष्यातला एक फार मोठा टर्निंग पॉइंट आहे, आणि तो तुम्ही आज या ठिकाणी केलात। सगळ्यात आधी आपल्या सर्वांच्या वतीनं आज मी पुन्हा एकदा गडकरी साहेबांचं मनापासून आभार व्यक्त करतो की इतका मोठा आनंद त्यांनी आपल्या सर्वांसाठी दिलेला आहे, की त्यामुळे निश्चितपणानं आपलं हे नववर्ष हे खऱ्या अर्थानं समृद्धीचं जाणार आहे। एकीकडे आमदार महेश बालदीजी यांनी सांगितल्याप्रमाणे जे 4 पॅकेजेस ज्यांचं लोकार्पण आज सन्माननीय गडकरी साहेबांच्या हस्ते झालंय, या 4 पॅकेजेसमुळे सगळ्यात पहिले काही झालं असलं तर इतकं भव्य काम हे तुमच्या आमच्या परिसरामध्ये उभं राहिलंय, जागतिक दर्जा असं आपण ज्याचं नुसतं वर्णन करू ते प्रत्यक्षरित्या आपल्याला पाहायला अनुभवायला मिळालेलं आहे, याच्यासारखं सुख हे दुसरं कुठलं असू शकत नाही, ते सुख सन्माननीय गडकरी साहेबांनी आपल्या पत्रामध्ये दिलेला आहे, त्याबद्दल गडकरी साहेब आम्ही पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो। एकीकडे या रस्त्यावरती वारंवार होणारे अपघात, राज्याच्या मुख्य सचिवांपासून सर्व स्तरावरच्या साहेब कमिट्या या रोडवरची ट्रॅफिक जॅमचा गुंता सोडवण्यासाठी स्थापन झालेल्या होत्या, दरवर्षी कमिट्या यायच्या, वेगवेगळ्या पद्धतीचे सर्वे व्हायचे, पण काहीच झालं नाही, ना ट्रॅफिकचा गुंता सुटला ना ते ट्रॅफिक नसतानाच्या वेळेमध्ये होणारे अपघात सुटले। या रस्त्यावरती असणारे विविध कंटेनर यार्ड्स आहेत, या कंटेनर यार्डच्या मुळे जे जे अपघात झाले आमच्यापैकी अनेक जण इथे त्याचे विक्टिम्स आहेत, साक्षीदार आहेत, की एखाद्या माणसाचा मोटरसायकल स्वाराचा जर मृत्यू झाला तर त्याचं ब्रेक हे त्याच्या गेटवरती नेऊन उभं ठेवलं जात होतं, 4-4, 6-7 तास किंवा दिवसभर मोडणी चालायची, आणि त्यानंतर त्याच्या वारसाला नोकरी देणं किंवा अन्य कॉम्पेन्सेशन वरती समाधान मानून आम्ही पुन्हा दुसऱ्या दिवशी कामाला लागत होतो। कितीतरी अशा पद्धतीच्या घटना घडल्या, आम्ही कितीतरी वेळा हे पाहिलेलं आहे की अशा पद्धतीच्या केसेस मधून आमची सुटका होऊ शकत नाही। आज आम्ही पाहतोय 8 पदरी रस्ता आहे, सर्व्हिस रोड्स आहेत की ज्याच्यामुळे या रस्त्यावरती वाहतुकीचा लवलेशी राहत नाही, लोकांना 2 तास 3 तास किती वेळ रस्त्यावरती जाते माहिती नव्हतं, अशा वेळेला 10 मिनिटात 20 मिनिटात एका टोकाला दुसऱ्या टोकाला आम्ही जाऊ शकतोय, हे परिवर्तन आम्ही या ठिकाणी पाहू शकतोय। आणि याच पार्श्वभूमीवरती आता कळंबोली जंक्शन याचा डेव्हलपमेंट करण्यासाठी या ठिकाणी साहेब आपण पुढाकार घेतलाय, मी मनापासून आपल्या पनवेलकरांच्या वतीनं आभार व्यक्त करेन